Jitendra Joshi yanna mi vyasapidha aagidu. Jitu anta ಅದ ತು ಇದಕ್ಕೆ ಬೇಕಾದ ಆವಾಜ್ ಆವ ಕೇಳ ಮೂನ್ ಇದಕ್ಕೆ ವೇಗಳ ಪ್ರಕಾರಚಿ ಮೀ ಆಪಣ ಆತ್ತ ಭಕ್ತ ತುಜಾ ಮ್ಯೂಸಿಕ್ ವರ ಲಾಂಚ ಅಸಲೇಮುಳೆ ಗಾಣ್ಯಾಂಬದ್ದಲ ಆಣಿ ಕವಿತಾಂಬದ್ದಲ ಬೋಲ್ತೋ ಅಶಾ ವೇಗಳ ಪ್ರಕಾರಚ ಕವಿತಾ ಗಾಣಿ ಮೀ ಸ್ವತಃ ಅನೇಕ ವೇಳ ಅನುಭವಲೇಲಿ ಆಹೆ ತರ ತು ಲೀಲಿ ಆಹೆಸ್ ಲೀತು ಆಹೆಸ್ ಅನೇಕ ಗಾಣಿ ತುಜಿ ಸೂಪರ್ ಡೂಪರ್ ಹಿಟ್ ಝಾಲೇಲಿ ಆಹೆ ಅನೇಕ ವೇಗಳ್ಯಾ ವೇಗಳ್ಯಾಸ್ ವಿಷಯಾವರ್ಚಿ ವೇಗಳ್ಯಾ ಸಂವಿಧಾನಾಚಿ ಗಾಣಿ ಲೀಲಿ ಆಹೆಸ್ ತರ ಯಾ ಚಿತ್ರಪಟ್ಟಾಚಿ ಗಾಣಿ ಲಿಹಿತಾನಾ काही खास वेगळा विचार म्हण किंवा वेगळ्या प्रकारे काही गाणी लिहिण्याचा प्रयत्न केलास काय या प्रश्नाचं उत्तर मी माझ्या आगळ बगळ बोलण्यातच देतो. मला असं वाटतं की चार वर्षांपूर्वी लोकेशनं सांगितलं होतं की आपण एक सिनेमा करायचा आहे जितू आणि गाणी लिहिण्यासाठीच आम्ही भेटत होतो. त्या भेटण्यातून एक गोष्ट लक्षात आली, तो संवेदनशील आहे. कुठलाही कलाकार हा संवेदनशील असल्याशिवाय तो कलाकार होत नाही, परंतु तो जरा वेगळ्या वाटेचा मुलगा आहे हे आधीपासून माहिती होतं. आणि मी आज या रंगमंचावर उभा आहे तर मी हे आवर्जून सांगू इच्छितो. मी या क्षेत्रात आलो की एक एकांकिका बघून आलो. त्या एकांकिकेत काम करत होते सुबोध भावे आणि लोकेश गुप्ते. ती एकांकिका पाहिली आणि मी ठरवलं की मला या क्षेत्रात यायचं आहे. तर आज मी माझ्यासाठी एक सर्कल कम्प्लीट झालं की मी आज अशा माणसासाठी गाणी लिहिली की ज्या माणसाला बघून मी या क्षेत्रात आलो. ही सर्व ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेव्हा हा विषय ती तो जो सिनेमा होता तो कधीतरी करायचाच आहे लोकेश आपल्याला, पण हा आपल्याला म्हणजे गाणी लिहायला कलाकार सगळं नाही करते. पण सर्वप्रथम जेव्हा लोकेशने हा सिनेमा एकवर म्हटलं, लोकेश तूच काम करणं याच्यामध्ये, किती सुंदर रोल आहे आणि ज्या पद्धतीचा तो बाप आहे, कमी बोलणारा आणि थोडासा शिस्तप्रिय वगैरे, तो म्हटलं नाही रे मी नाही, मी काम नाही करणार. कुठल्याही कलाकाराला खरं तर भुरळ पडावी असा रोल आहे बापाचा रोल. तो म्हटलं मला नाही, मला कॉन्सन्ट्रेट करायचं त्याच्यावर. आणि मग के आणि राजेश्वरी यांचं कास्टिंग झालं आणि मी गाणी लिहिली. गाण्यांविषयी येतो मी, म्हणजे त्याच्याविषयी बोलीन. पण एक तर जेव्हा मी ही गाणी लिहिल्यानंतर, गाणी लिहिणं शैलेंद्र बरोबर काम करणं, शैलेंद्र बरोबर संगीत दिग्दर्शक आणि बाय डिफॉल्ट माझे जीवश्च कंठाशी मित्र, त्यांच्याबरोबर काम करणं म्हणजे तुम्ही तुम्हाला वटवागुळ व्हावं लागतं, तुम्हाला लटकावं लागतं त्यांच्या स्टुडिओच्या बाहेर, मग तुम्हाला रात्ररात्र जागावं लागतं, मग संध्याकाळी दुकानं बंद करून जाणारी माणसं, ते सकाळी दूध असं करत येणारे भैये पासून ते परत दुकानं सुरू करणारी माणसं, मग परत दुपारी, मग परत रात्र, असं काहीही होऊ शकतं या व्यक्तीवर काम करताना. आणि मला असं वाटतं की मी जे काही काम बेम करतो ॲक्टिंग बिक्टिंग, त्याहीपेक्षा जास्त मला सुख जिथे मिळतं ते शैलूच्या स्टुडिओमध्ये मिळतं. तर ते सुख अनुभवत असताना अनेक वेळा ते अनुभवले, पण यावेळेला जरा मजा होती कारण स्टुडिओला जायला वेळ नव्हता. एक एक गाणं झालं होतं जे नाहीच आहे याच्यामध्ये, मला आत्ता कळते. अचानकपणे बघतो त्या गाण्याचे वेगळेच शब्द आहेत हे मला इथे आल्यावर कळत आहे, पण त्या गाण्याचं पेमेंट नव्हतं आलं बाय बाय. एनिवे, म्हणजे अचानकपणे तिथे मला काय लिरिसिस्ट म्हणून लोकेश गुप्ते किती जरा कुराची नावं दिसतात. दुसऱ्या नंबरचं गाणं, दोन नंबरचं गाणं लोकेश, त्याविषयी आम्ही नंतर पर्सनली बोलतो. पण एके रात्री ते गाणं शैली म्यूट ट्यून केली होती आणि ते जे गाणं अत्यंत महत्त्वाचं, अत्यंत लाडकं गाणं आहे ते सिनेमातलं माझं, ते लिहिण्यासाठी म्हणून काय मला जमत नव्हतं, काहीतरी अभिनय ज्याच्यात लिरिसिस म्हणून घर चालत नाही ना, त्याला अभिनयच करावा लागतो. तर ते घर चालवून मीच येत होतो आणि शैलू म्हणला की लोकेश बरोबर आम्ही आत्ता येतो. म्हटलं आत्ता नको रे, वाजले होते तेव्हा 12:15 बरं या म्हटलं. ते आले घरी 1 वाजता आणि 1 वाजता माझ्या जिन्याच्या कोपऱ्यात उभं राहून आम्ही गप्पा मारत असताना काय होऊ शकतं काय होऊ शकतं, आणि बाप्पाला मुलगा सांगतोय असं गाणं होतं. माझ्यासाठी ते खूप अवघड कारण मी बाप फार अनुभवलाच नाही मी, पण तरी हे लिहायचंय. मी सहज म्हटलं जर शैलू स्वतःच्या वडिलांना जर काही बोलायला लागला तर तो काय बोलेल, हा विचार मनात आला आणि तो मुखडा तयार झाला आणि मग ब्ला 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 अनेक गोष्टी घडल्या. गाणी का लिहिली या सिनेमातली, कारण मला वाटतं की माझ्या बालपणात, प्रत्येकाच्या बालपणात एक
कुठली तरी दुखरी नस असते की प्रत्येक पिढीला वाटतं की हे पुढची पिढी यांना काही कळतच नाही आणि ती पिढी मोठी झाली की त्यांना वाटतं की पुढच्या पिढीला काही कळत नाही. हे विशेष सर्कल आहे. पण जसं ओशो म्हणतात ना की आपल्या मुलांना सातत्याने चांगलं काय ते सांगू नका, कारण आता त्यांना चांगलं कळलेलं आहे, तुम्ही वाईट सांगितलं आहे, आता ते वाईटाला जातील. आणि मुलं जातात, आत्ताच एक कुठला तरी सिनेमा बघितला ज्याच्यात पार्टी म्हणजे काय तर दारवा पिणे, सिगरेट ओढणे आणि ये. आम्ही मुलं अशा पार्ट्या नाही करत, आम्ही फार जबाबदारीने पार्ट्या करतो. आणि आमच्या पार्ट्यांमध्ये फक्त दारू आणि सिगरेट असा विषय नसतो, आम्हाला कधी कधी बिर्याणी सुद्धा चढते, आम्हाला कधी कधी आमच्या मित्राचं एखादं गाणं सुद्धा चढतं. मुद्दा असा आहे की या सिनेमात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लोकेशनं केलेली आहे, गाण्यांच्या माध्यमातून तिथे आहेच, परंतु लोकेशनं जे केलं आहे ना त्याच्या लिखाणातून कोणी एक वाईट आहे असं नाही दाखवलं आहे. ही एक बाजू आहे, ही एक बाजू आहे, समजून घ्या. आणि कधी कधी असं होतं की दिग्दर्शनाबरोबरच कामं चांगली होतात आणि कधी कधी असं होतं की एखादी भूमिका करत असताना कलाकार असा पुढे निघून जातो की तो कलाकार राहत नाही, तो त्या विषयाचा काय म्हणू आपण त्याला ब्रँड अँबॅसिडर होतो. तर माझ्यासाठी केके आणि राजेश्वरी गरजेपेक्षा जास्त काम चांगलं केलेलं आहे, इतकं चांगलं काम केलं. खरं सांगायचं तर केके आणि राजेश्वरींनी मराठीत येणं बरं झालं, ते मराठी झाले की आता आजच्या मराठीत चांगले कलाकार आहेतच. आणि जसं रसूल सर म्हणाले की मराठी आणि हिंदी असा हा सिनेमा आहे आणि हा गरजेचा आहे, आणि तो किती गरजेचा आहे हा सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला कळेल. ज्या लोकांच्या खरं तर पायाशी बसून शिकण्याची आपली तयारी असायला हवी अशा लोकांबरोबर आम्हासारख्या म्हणजे माझ्यासारख्या नवख्या मुलाचं नाव जुळलं जाणं आणि त्या सिनेमात दोन शब्द का असेनात आपले असणं ही अत्यंत मोलाची गोष्ट आहे. हा खूप प्रामाणिक, खूप चांगला आणि नुसताच चांगला आहे विषय, नुसताच प्रामाणिक आहे असं नाही आहे. टेक्निकली खूप अप्रतिम सिनेमा. काम म्हणजे काय, अभिनय म्हणजे काय, याचा वस्तुपाठ कोणी म्हटलं ना की चार जाऊन चार ठिकाणी टोप्या घातलेल्या लोकांचे शिबिरं करण्यापेक्षा हा सिनेमा घरी आणा म्हणजे किंवा सिनेमा थिएटरमध्ये जा आणि हा सिनेमा सातत्याने बघा. हे एक अभिनय शिबिर आहे हा सिनेमा, म्हणजे के के मेनन आणि राजेश्वरी यांचं काम बघायचं, घरी जायचं आणि आपापल्या मुलांना कवेत घेऊन झोपायचं. मुलं हा सिनेमा बघितल्यानंतर जाणार, आई बापाला मिठी मारून झोपणार, आई बाप हा सिनेमा बघणार घरी जाणार, आपल्या मुलांना मिठी मारून झोपणार. यापेक्षा वेगळी प्रतिक्रिया दुसरी असू शकत नाही. जर तुम्ही संवेदनशील असाल तरीही, असंवेदनशील असाल तरीही, इतका महत्त्वाचा हा सिनेमा आहे. मित्राचा आहे म्हणून नव्हे किंवा म्हणूनही.